विधानसभा मतदारसंघातील शिवसेना शिंदे गट, भाजप, राष्ट्रवादी अजितदादा गट, त्याचबरोबर आर पी आठवले गट, रासप या मित्रपक्षांची या ठिकाणी पदाधिकाऱ्यांची बैठक आज या ठिकाणी संपन्न झाली. या बैठकीला महायुतीचे उमेदवार संजय मंडलिकसाहेब, खासदार संजय मंडलिकसाहेब उपस्थित होते. आदरणीय माजी आमदार अमोल माडिक, राष्ट्रवादीचे जिल्हा प्रमुख बाबासाहेब लासोलेकर, या ठिकाणी आर पी आयचे उत्तमराव कांबळे हजर होते. आणि प्रत्येक करवीर विधानसभा मतदारसंघातील करवीर, पन्हाळा, गगनबोडा या तालुक्याचे तालुका प्रमुख, प्रत्येक पक्षाचे आणि पदाधिकारी आणि जिल्हा उपप्रमुख या बैठकीला उपस्थित होते. या ठिकाणी समन्वय असावा, सर्व मित्रपक्षांचा समन्वय असावा आणि प्रचारामध्ये समन्वय असला की त्या ठिकाणी वेळेची बचत होईल आणि प्रत्येकानं आपल्या आपल्या पक्षाची एकत्रितरित्या प्रत्येक गावापर्यंत पोचवावं. या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीतून 356 बूथ प्रमुख आणि प्रत्येकाचे युवासेना प्रमुख, महिला प्रमुख, शाखा प्रमुख, वेगवेगळ्या पक्षाचे सगळ्यांचे, प्रत्येक पक्षाचे मतदारसंघाई 2500 किमान या ठिकाणी पदाधिकारी आहेत गाव पातळीपर्यंतचे. या सगळ्यांनी प्रत्येकानं गाव पातळीपर्यंत पोचावं. त्याच्यानंतर ज्या मोठ्या सभा असतील त्याला समन्वयानं एकत्रित कसं यावं, कुठला प्रकारचा प्रचार लोकांच्यापर्यंत पोचवावा. नरेंद्र मोदी साहेबांनी जे देशासाठी केलं, त्याचबरोबर राज्यामध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस आणि अजितदादांनी जे काम केलं ते लोकांच्याबरोबर, ज्या सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टी आहेत, जी विकास कामं केली ती लोकांच्यापर्यंत पोचवणं आणि त्या ठिकाणी आपलं कामं केलेली लोकांच्यापर्यंत पोचवतच असताना विरोधक ज्या निगेटिव्ह प्रचार करतात तो खोडून काढायचा आणि त्या ठिकाणी आपण जे केलेले काम आहे ते चांगल्या पद्धतीनं लोकांच्यापर्यंत पोचवणं ही खऱ्या अर्थानं गरज. ती गरज ओळखून आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांना त्या पद्धतीने सूचना केलेली आणि कोणाच्याही पदाधिकाऱ्यामध्ये कुठेही एकमेकामध्ये मतभेद असता कामा नयेत आणि प्रचारामध्ये बोलत असताना एकसंघ प्रचार लावला या दृष्टीनं आजची बैठक या ठिकाणी झालेली आहे. लवकरच करवीर विधानसभा मतदारसंघाचा पदाधिकाऱ्यांचा आणि कार्यकर्त्यांचा मेळावा या ठिकाणी एकत्रित सर्व पक्षाचा, मित्रपक्षांचा आम्ही एकत्रित मेळावा घेतो. काही तालुक्यामध्ये वेगवेगळ्या पक्षाचे वेगवेगळे मेळावे जरी झाले असले तर करवीर मतदारसंघाचा एकत्रित मेळावा आम्ही या 2-3 दिवसामध्ये जाहीर करतो आहे आणि किंवा 12 तारखेच्या आसपास संपवेल. त्यामुळं त्या मेळाव्यालासुद्धा उत्स्फूर्तपणे हा मेळावा झाला पाहिजे आणि त्याच्यानंतर प्रत्येक गाव टू गाव आमच्या ज्या सभा होणार, प्रत्येक गाव टू गाव आम्ही लोकांच्यापर्यंत पोचणार, त्याचे प्रोग्राम आम्ही तिन्ही पक्षाच्या, 4 पक्षाच्या, 5 पक्षाच्या मित्रपक्षांना पाठवून देतो आहे. त्या त्या ठिकाणी प्रत्येक गावचे, त्या त्या गावातले सर्व पक्षाचे पदाधिकारी हजर असणं गरजेचं आहे. त्या ठिकाणी त्या ठिकाणचे नागरिक जमून हजर आहे. आता उदाहरणार्थ शेतकरी सन्मान योजना, प्रत्येक गावामध्ये राज्य केंद्र सरकारने दिलेले 6000, राज्य सरकारने दिलेले 6000, एकूण 12000 अनेक शेतकऱ्यांना पोचलेले आहे. त्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी आपण सांगणं की ही राज्य सरकारनं आणि केंद्र सरकारनं दिलेले हे अनुदान आहे, या ठिकाणी तुमच्यापर्यंत पोचलं आहे, मोफत धान्य पोचलेलं आहे. ज्यांना हे पोच सगळं झालेलं आहे, ज्यांच्यासाठी कामं झालीत त्या त्यांच्यापर्यंत, त्या घरापर्यंत आपण जाणं, या अशा प्रचाराचं नियोजन या ठिकाणी आम्ही लावलेलं आहे. आणि निश्चित आहे की महायुतीचा उमेदवार चांगल्या मताधिक्याने निवडून आणण्यासाठी शेवटच्या दिवशीपर्यंत, मतदानापर्यंत सगळ्यांनी रात्रीचा दिवस करून या ठिकाणी संजय मंडलिकांना विजयी करण्याचं या ठिकाणी निर्धार याच्या या बैठकीत करण्यात आलेला आहे. आणि निश्चितपणे त्या पद्धतीनं पदाधिकाऱ्यांची आजपासून वाटचाल या ठिकाणी चालू झाली आहे.